चार फीसद रिजर्वेशन जो ओबीसी मुस्लिम्स के लिए जो फ्रॉम लास्ट 30 सालों से जो चला रहा था उसको इस बीजेपी गवर्नमेंट ने इसको स्क्रैप किया है और इसको जो है ख़त्म कर दिया गया है। सेंट्रल में हो या जहाँ जहाँ पर जिन जिन स्टेट्स में बीजेपी गवर्नमेंट रूलिंग पर है, रूल पर है, वहाँ पर ये चाहते हैं कि किसी तरह भी मुसलमानों को माशी तौर पर, सियासी तौर पर, इक्तिसादी तौर पर, तालीमी तौर पर, इकोनॉमिकली, सोशली, पॉलिटिकली, एजुकेशनली इनको मुकम्मल साइडलाइन किया जाए, उनके हकूक़ से उनको वंचित किया जाए, उनको उनके हकूक़ से महरूम किया जाए। अभी इलेक्शन नोटिफिकेशन के सिर्फ 3 और 4 दिन पहले जिस तरह से इस हमारी रियासती गवर्नमेंट ने मुसलमानों के तालीमी और जो नौकरियां गवर्नमेंट की तरफ से दी जाती हैं उसमें हमारे मुसलमानों का जो तनासुब है सबसे लोवेस्ट, वो सब जानते हैं, उसके बावजूद भी इस गवर्नमेंट ने जिस तरह से इसको जो है इस रिजर्वेशन को 4% रिजर्वेशन को ख़त्म किया है, ये इस बात को दर्शाता है कि ये बीजेपी गवर्नमेंट ये चाहती है कि मुसलमानों को मुकम्मल तौर पर जो है अलग थलग किया जाए, उनको माशी तौर पर बेबस और मजबूर बना करके, उनको तालीमी तौर पर उनको मजबूर बना करके रख दिया जाए। इसके साथ साथ ये हमारी इस बीजेपी गवर्नमेंट के कैरेक्टर को भी दर्शाता है कि इलेक्शन के लिए, वोट बैंक के लिए ये गवर्नमेंट, बीजेपी गवर्नमेंट जो है ये पार्टी किस हद तक जा सकती है। बहरहाल जाहिर है इसके खिलाफ, इस इनजस्टिस के खिलाफ, इस अन्याय के खिलाफ, इस नाइंसाफी के खिलाफ यहाँ कर्नाटक का हर मुसलमान, हम मुसलमान इंशाल्लाह कोर्ट में जाएंगे और हमें यकीन है कि इनजस्टिस की, नाइंसाफी की जो लड़ाई है इंशाल्लाह हमें कोर्ट से इंसाफ मिलेगा। गवर्नमेंट से हमारा मुतालबा है कि किसी तरह भी इसको जो रिजर्वेशन ख़त्म किया है, जैसे हमने अपने मेमोरेंडम में हमने जो डिमांड किया है उसको फौरी तौर पर बहाल किया जाए और हमें यकीन है कि इंशाल्लाह अगर इस तरह न होगा तो फिर हमें इंशाल्लाह कोर्ट से मुकम्मल राहत मिलेगी और अपने हकूक़ को दोबारा बहाल करने में हम लोग इंशाल्लाह कामयाब होंगे। निम्गे गुंटो इवते ना मध्य सेवतनिंदा टू बी यू सर्टिफिकेट रेजेशन मोने के मुख्यमंत्री एस आर बसवराज बोम्मई लास्ट मीटिंग कैबिनेटली डिसीजन मानी इडी कर्नाटक जन माइनॉरिटी के स्वल्प अट्रैक्शन को ರಿಸರ್ವೇಷನ್ ತೆಗೆದುಬಿಟ್ಟು ಅದು ಭಾರಿ ತುಂಬ ದುಃಖ ಆಗಿದೆ ನಮಗೆ. ನಮ್ಮ ತಂದೆ ಮೋತಿಯಿಂದ ನಾವು ಖಂಡಿಸುತ್ತೀವಿ ಅದಕ್ಕೆ, ಮತ್ತು ಇದ್ರ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ನಾವು ನ್ಯಾಯವಾಗಿ ನಾವು ಕೋರ್ಟ್ ಮುಖದಲ್ಲಿ ನಾವು ಮುಂದೆ ಹೋಗ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಎಸ್ ಸಿ ಮೇಡಮ್ಗೆ ನಾವು ಮೆಮೊರಂಡಮನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತೇ ಇರ್ಬೋದು ಈ ರಿಸರ್ವೇಷನ್ ಮಾಜಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ದೇವೇಗೌಡರು ಅವಾಗ ಮಾಡಿದ್ದು ಇದು ರಿಸರ್ವೇಷನ್ ನಮಗೆ. ಮತ್ತು ಇದು ಮಾಡಿದ ನಂತರ ಇದು ಇಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗಿತ್ತು, ಆದರೆ ಇದು ಮಧ್ಯಾಹ್ನದಲ್ಲಿ ಈ ಇಲೆಕ್ಷನ್ ಹಂತಕ್ಕೆ ಬಂದಿಗೆ ಇದು ಮಾಡಿದ್ದು ಭಾರಿ ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಪಾರ್ಟಿನ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿನೋ ಅವರು ಹೇಳಿದರೆಗೆ ನಷ್ಟು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಬಂದರೆ ನಾವು ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಡೇನಲ್ಲಿ ನಾವು ಲಾಗು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಮಾಡೋದು ಸರಿಯಲ್ಲ ಅಂತ ಕಾಣ್ತಾ ಉಂಟು ನಮಗೆ. ಇದು ಮಾಡಿದ್ರೆ, ಇದು ಮಾಡಿದರೆ 4% ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅವರು, 7% ಒಕ್ಕಲಿಗಾಗಿ ಕೊಟ್ಟು, 7% ಲಿಂಗಾಯತ್ಗೆ. ಅವ್ರು ಲಿಂಗಾಯತ್ ಮೊನ್ನೆ ಸೋಮೇಜನ್ನೇ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇದು ಯಾರ್ದು ಹಕ್ಕು ನಮಗೆ ಬೇಡ, ನಮಗೆ ಬೇಕಂದ ಇಲ್ಲ, ಇದು ನೀವು ತಪ್ಪು ಮಾಡ್ತೀವಿ ಉಂಟು, ಯಾರ್ದು ಹಕ್ಕು ಕೊಡಿ ನಮಗೆ ಕೊಡಿ, ನಮಗೆ ಕೊಟ್ಟರೆ ಸಪ್ರೇಟ್ ಕೊಡಿ. ಲಿಂಗಾಯತ್ ಜನನೂ ಹಂಗೆ ಹಿಡಿದ್ರು, ಮತ್ತು ಒಕ್ಕಲಿಗ ಕೊಡ್ರೂ ಹಂಗೆ ಹಿಡಿದ್ರು. ಇದು ಇವ್ರಿಗೆ ಇಷ್ಟೇ ಸಾಕಲ್ಲ, ಬೇರೆ ಮತ್ತೆ ಏನು ಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ? ಇಬ್ಬರು ಸಮಾಜದ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು, ದೊಡ್ಡ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಹಿಡಿದು ಬೇರೆ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದ ಹಕ್ಕು ತಗೊಂಡು ನಮಗೆ ನೀವು ಕೊಡೋದು ಬೇಡೇ ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು, ಇಷ್ಟು ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ಇಲ್ಲ ಅವರಿಗೆ, ಅಷ್ಟು ಸಾಕು ಇವರು, ಅವರು ಹಿಡಿದ್ರು ಸಾಕು, ನಾವು ಮತ್ತೆ ಹೇಳಬೇಕೇನಿಲ್ಲ. ನಮ್ಮದು ಏನು ಉಂಟು, ನಮ್ಮ ಮುಖಂಡರು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಕೋರ್ಟ್ ಮುಖದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನ್ಯಾಯ ಮುಖದಲ್ಲಿ ನಾವು ಮುಂದೆ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಬೇಕು ಅಂತ ನಾವು ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಬಂದಿದ್ವಿ. ನಿಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮದ ಎಲ್ಲ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಮುಗಿತೀನಿ. ವಾಸುದ್ದ ನಾವು ಅಲ್ಹಮ್ದುಲಿಲ್ಲಾಹ್.